नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. बरेच उमेदवारांचा एक वारंवार प्रश्न येत होता की TET 2018 रिझल्ट लागलेला असून आता आम्ही पात्र झालेलो आहोत, तर परीक्षेमध्ये जे पवित्र पोर्टलमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे त्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये आम्ही याची माहिती नोंदवू शकतो का? तर या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ सेंड करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शासनाने TET 2013, 2014, 2015 आणि 2017 चेच उमेदवार पोर्टलवर त्याची माहिती नोंदवू शकतात रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये, जे आता पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आता फक्त करेक्शनकरिता ज्यांचे फॉर्म सर्टिफाय झाले नाहीत त्यांना 5 तारखेपर्यंत मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे. आणि ज्यांचे CTET चा पण फॉर्म जे क्वालिफाय आहेत आणि त्यांचा जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते एक्सपायरी डेटच्या विदिन असतील तर त्यांच्याकरिता त्यांनी अप्लाय करताना त्याची माहिती फिलअप करू शकतात. तर या गोष्टीवरून एक महत्त्वपूर्ण डाऊट क्लिअर होतो, म्हणजे 2018 जे आता उमेदवार TET पासआउट झालेले आहेत त्यांना पोर्टलवर त्याची माहिती नोंदवता येत नाही.